नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी कायपण ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुमचं स्वागत करते। आता बरीची कामं आटपली आहेत आणि लाव भात सोडून तर आता भात सोडून राहिलेला आणि थोडासा वारेक देतात ते। ती पण अजून जुनी पद्धत आहे तुमची, जशी देतात ती पारंपरिक, त्याच्यात काही नवीन इलाज नाही। कोण रे? एक सम्यक, हा सम्यक आणि हा समृद्ध। हाय प्रफुल, तर तुम्हाला माहीतच आहे प्रफुल, तुमका माहिती असा ना, मग काय टेन्शन आहे। तर कसा की सकाळी आहे ना भात कापत होते, तर आमच्या एका पराक्रमान मोठा पराक्रम केला। बाबू काय केलं तू? ए एक नंबर, एक नंबरची एक रंगळी एकदाच कापल्यात। आमचं समृद्धा सकाळी आम्ही जेव्हा भात कापत होतो तेव्हा एका पण भात कापूची कुमकुमी गेली, भात कापून गेलो आणि भात सोडून स्वतःची बोटा कापून घेतला। तर काय नाही, थोडस घाबरलो होतो, नंतर मग औषध वगैरे लावून आता सध्या बांधून ठेवला। आपलं जर गावठी पद्धत असतं औषधाची, गावठी औषध म्हणजे लिंगडाचं पाळो, तो जर असं मळलो आणि त्याच्यावर लावून ठेवलो तर आता बाबू एकदम ओके। बाबू होय ना? हा बाबू, तू नंतर युट्यूबचे व्हिडिओ बनवशील? बघा आमच्या मागे मग कोणतरी युट्यूबर नवीन येणार अजून, तर आम्ही तशी पण तयारी करून ठेवलो। पुढचे मग व्हिडिओ बाबू ते आता बघूया कधीपासून देव सुरुवात करतो। हा आणि बाबून आमचे अजून पराक्रम केला, एक पराक्रम असो की पेरू दिसले मस्त चांगले दिसले अगदी, तर मग पेरू खाऊ गेलो। आता ते पेरू खाताना ह्या पेरूची पुढची पेरूची बीस निघाली, बाबूचं दात पडलो। कसं बाबू? मस्त। हॅलो, हा नवीन वाढतलो दात, नवीन वाढतलो नाही नवीन येतलो दात, आता दुधाचे दात पडतात ना मग नवीन येतले। अरे वा, तर आम्ही पण ब्रेक घेऊया, ब्रेक घेते आणि पुन्हा येतोय, एक मिनिट विश्रांती। तर मित्रांनो पॉज घेतला होता, पॉज जरासा मोठा झाला म्हणजे आपण थोडासा थांबलो होतो आणि खूप उशीर झालो, मग आता आपण कंटिन्यू पुन्हा करतो। तर घराच्या जवळ असे, घराच्या जवळ ते एक पक्षी आहेत पिटुकले म्हणजे चिमणीस आहेत आणि काळ्या कलरचे, ते माती जमा करून घेऊन येतात आणि मातीने घरटे बनवतात आणि तो घरटो म्हणजे अगोदर तर वाटत नाही की एवढं बनत म्हणून सुंदर, तर तो घरटो बनल्यानंतर खूप सुंदर दिसतात आणि त्याच्यामध्ये पिलो वगैरे ठेवून एक म्हणजे अंडी देते, अंडीच्या नंतर मग पिलो वगैरे येतात। साधारणतः काहीतरी पक्ष्यांचा 21 दिवसाचाच टाईम असो, 21 दिवसानंतर मग ती पिल्लं वगैरे येतात त्यांची। तर तसंच आता तुम्हाला तुमकाच दाखवते, एक मिनिट ह्यो ह्यो एक हा आणि दुसरो, दुसरो पण दाखवता येईल। बाबू दुसरो चिमणीचो घरटो काय, तो कसो बनवलेलो असो कपासारखो ना? हा तर आमचं सम्यक गेलो सोबत माझ्या, ह्यो सम्यक, सम्यक हाय कर। हा सम्यक आणि प्रफुल तर ओळख, तसंच प्रफुल असतात सोबत। आता जो घरटो थोडस यो बघा, दिसलो यो थोडस बारको हा, पण त्याच्यात सध्या किती पिल्लत? तीन पिल्लत आणि त्याची मम्मी पप्पा आणि हॅलो आमचा युट्यूबर, छोटा युट्यूबर इलो हा बघा काय बाबू समृद्ध बघा हाय करता। हा त्याला खूप क्रेज आहे, तो लवकरच व्हिडिओ बनवेल असं वाटतंय पुढचे। तर तो पक्षी उडता येत येत, हॅलो पक्षी उडून गेलो, पक्षी उडून गेलो। चल आता
हे पुढे ए प्रफुल चल पुढे, तर आम्ही पुढे पुन्हा कंटिन्यू करत आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये, आता पुढचे नाही जवळजवळ ऑलमोस्ट कम्प्लीट झाले आहेत माझे जे माझ्याजवळ होते ते, आणि जेवढे गरजेचे आहेत ना तेवढे मी आधी सांगून घेतले आणि त्याच्यानंतर पुढचे जे आहेत ना ते मी पुन्हा सांगतले, पण वन बाय वन एक एक करून. तर आता ऑप्शन जो आहे ना तो वेगळा ऑप्शन आहे, एंट्रन्स एक्झामचं जो सांगतले ऑप्शन तो एक वेगळाच ऑप्शन आहे, कारण की ह्यो ऑप्शन आहे जो हा पायलटचा. जर कुणाक पायलट व्हायचा असत ना तर ह्यो ऑप्शन सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. नाव सांगते, एंट्रन्सचं नाव इग्रू आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी म्हणून जी आहे. तर त्या ऑप्शनमध्ये तुमका एक तर गव्हर्नमेंटचं एकच ऑप्शन आहे आणि बाकी आहेत ते प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्सच, म्हणजे त्याच्यात तुम्ही इव्हन तिथे पण जाऊ शकतात, पण फीसचा प्रॉब्लेम येतो कारण फीस जास्त होतं तिथे प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला, गव्हर्नमेंटला थोडीशी फीस कमी आहे. तर ह्याचे कसे आहेत की ॲप्लिकेशन डेट नोव्हेंबर डिसेंबरपासून चालू होतात आणि हे जानेवारी फेब्रुवारीपर्यंत असतात, कधी कधी मार्चपर्यंत असतात, कारण हे फ्लक्च्युएटिंग डेट्स आहेत यांचे, म्हणजे फ्लक्च्युएटिंग म्हणजे काय, हे बदलते राहतात, एकच राहत नाही ती डेट, ती कधी मागे पुढे होतात, म्हणून मग फ्लक्च्युएटिंग डेट बोललंय, तर फ्लक्च्युएटिंग डेट बोललंय. आता त्याच्यात पण असा की पुढे मग ॲडमिशन कार्ड्स वगैरे मिळतात, ॲडमिशन कार्ड झाल्यानंतर मग ह्याची रिटर्न टेस्ट होत आली. आता पायलटची रिटर्न टेस्ट झाली ना की त्याच्यानंतर मग याचा इंटरव्ह्यू होता, तर विवो इंटरव्ह्यू म्हणून बोलला जातात, की तुम्ही नेटवरती सर्च कराल ना तर मग तुमचा भेटतला, आणि त्याच्यानंतर मग फायनल एक्झाम आणि फायनल पायलटची ॲप्टिट्यूड टेस्ट होता. ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये मग या पायलटचे प्रसंगावधान, म्हणजे क्विक लगेच कसं ॲक्शन वगैरे घेणार किंवा गोष्टी अंमलात वगैरे आणतो, त्या सगळ्या गोष्टी जनरल नॉलेज जी काही बोललं जातं, तर मग ते असतील ह्या गोष्टींवरून मग तो फायनल रिझल्ट येईल, आणि जे जॉईन होतील मग त्यांना जॉईनिंग असते डायरेक्ट, त्याच्यानंतर मग त्यांचे जॉब ऑप्शन्स इमिजिएट आहेत त्यांना ॲज अ पायलट म्हणून. एकतर ते एअरलाईन्स वगैरे आहेत, एअरलाईन्स म्हणजे जी आपली विमानसेवा आहे ना, तर त्या विमानसेवांमध्ये एअर इंडियापासून ऑप्शन्स आहेत, एअर इंडियाचा ऑप्शन आहे, जेट गो गो एअरवेज किंवा अजून बरेच ऑप्शन्स आहेत, तर त्याच्यामध्ये मग ऑप्शन म्हणजे तुमका जॉब इमिजिएट मिळतात. तर मग ह्यो हाच, ह्याच्या व्यतिरिक्त जर का तुमका नेव्ही नाही सॉरी एअरफोर्ससाठी पण ट्राय करूचं असेल, तर मग त्याच्यानंतर पुन्हा दुसरी एंट्रन्स पण देऊची लागतली डिफेन्सची, म्हणजेच आपल्या एअरफोर्सची, कारण एकदा का पायलट झालास की त्याच्यानंतर मग तुमका तो पण ऑप्शन ओपन आहे, त्याच्यासाठी पुन्हा तुमका दुसरी टेस्ट आणि त्याची तयारी पण तेवढीच जमान करूची पडते. तर ह्यो एवढंच आहे, याच्यात जर काही तुमचा डिटेल्सची गरज लागली तर मग बिंदास मला कॉल करा, व्हॉट्सअप नंबर हाच मग तुमच्याकडे, इवन माझा कॉलिंग नंबर पण हा आणि दुसरा नंबर पण. तर जर का तुमका माझे व्हिडिओ आवडत असतील तर मग प्लीज लाईक शेअर कमेंट करू विसरू नका, आणि हो जर का अजूनपर्यंत कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे अपडेट्स तुमका लवकरात लवकर मिळतील, जसे माझे व्हिडिओ येतील तसे तुमका नोटिफिकेशन मिळतील. तर आत्तापुरती एवढंच,